आजच्या प्रगतिशील महाराष्ट्राच्या विकास रथाला योग्य दिशा दिली ती माननीय वसंतराव नाईक साहेबांनी, ज्यांना आधुनिक महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते म्हणूनच ओळखलं जातं। त्यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील गहुली या छोट्याशा गावात झाला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मैलोन मैल पायपीट करून त्यांनी आई वडिलांच्या महत्वाकांक्षेमुळे अतिशय जिद्दीने शिक्षण घेतलं। 1940 मध्ये ते कायद्याचे पदवीधर झाले। सुरुवातीला डॉ पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद, यवतमाळ आणि नागपूर इथं वकिली केली। लहानपणापासूनच शेतीबरोबर सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या वसंतरावांनी आपली जीवनरूपी नौका समाजरूपी महासागराच्या उद्धाराकडे वळवली। आपल्या गरीब आणि मागासलेल्या वंचित अशा बंजारा समाजाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी कठोर मेहनत घेतली। 1941 मध्ये वत्सलाताई यांच्याबरोबर ते विवाहबद्ध झाले। कुटुंब वत्सल असणाऱ्या नाईक साहेबांनी सुखी संसार केला। महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता, तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन ते राजकीय जीवनाकडे आकर्षित झाले। प्रारंभी पुसद तालुक्यातील आदर्श ग्राम चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला। सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे नाईक साहेब 1946 मध्ये पुसद नगर परिषदेवर निवडून आले आणि नगराध्यक्षही झाले। आपल्या कार्यकुशलतेमुळे 1952 मध्ये नाईक साहेब तत्कालीन मध्य प्रदेश विधानसभेवर पुसद मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले आणि महसूल खात्याचे उपमंत्री झाले। 1 नोव्हेंबर 1956 रोजी यशवंतराव चव्हाण साहेब द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्यांच्या मंत्रिमंडळात नाईक साहेब सहकार मंत्री झाले, तर 1957 मध्ये त्यांना त्यांचं आवडतं कृषी खातं मिळालं। त्यांनी कृषी, सिंचन आणि सहकार क्षेत्रात भरीव कार्य केलं। May 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर नाईक साहेब महसूल मंत्री झाले। याच काळात त्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं। सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा अहवाल त्यांनी तयार केला आणि महाराष्ट्रात पंचायत राज्याची मुहूर्तमेढ रोवली। November 1963 मध्ये मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचं अकाली निधन झाल्यानंतर